नमस्कार मंडळी, मी आनंद सरदेशमुख. पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांचं माझा एंटरप्राईज एंटरप्रेनरशिप अँड स्टार्टअप उद्योग उद्योजकता आणि स्टार्टअप या चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत करत आहे. आज मी पुन्हा तुमच्या भेटीला एका यशस्वी नव्या तरुण पिढीच्या तरुण उद्योजकाला घेऊन आलेलो आहे. आपण या सध्या बराच ऐकतो ते म्हणजे सर्क्युलर इकॉनॉमी, सस्टेनेबिलिटी, सस्टेनेबिलिटी डेव्हलपमेंट गोल आणि या अशा मोठमोठ्या विषयात बरंच काम करणारा आणि त्यात 3 P घेऊन जो काम करतो आणि त्याला ते एक ध्येय आहे ते म्हणजे पॅशन, पर्सिस्टन्स आणि पर्सिवरन्स, या 3 गोष्टींनी आपल्यात प्रिन्सिपल आहे ते घेऊन पुढे जाणारा असा हा उद्योजक आहे. आणि मला वाटतं या 3 P मुळेच तो आज एक यशस्वी असा उद्योजक बनलेला आहे. आज माझ्या सोबत आहे अजिंक्य धारिया. कदाचित हे नाव तुम्ही ऐकलं असेल, कारण गेल्या काही वर्षात स्टार्टअपमधील जगात अजिंक्य धारिया हे नाव खूपच प्रसिद्ध झालेलं आहे. आणि हा जो उद्योजक आहे तो खूप यशस्वी असा उद्योजक आहे आणि मला तरी त्याचं खूप कौतुक वाटतं आणि अभिमान वाटतो, कारण त्याला वेगवेगळ्या अशा जागतिक संस्थांकडनं एक मान्यता मिळालेली आहे आणि ती मान्यता खूप मोठी अशी आहे. म्हणजे त्याला Forbes 30 U30 म्हणजे 30 Under 30 हा जो 2023चा जो क्लास आहे त्याच्यात त्याला स्थान मिळालेलं आहे. आणि हा एक खूप महत्त्वाची अशी घटना आहे, कारण हे जे 30 Under 30 जो क्लास आहे 2023चा दरवर्षी येतो आणि 2023च्या क्लासमध्ये अजिंक्य त्याच्यात होता, म्हणजे जगातील 600 अत्यंत ब्राईट यंग आणि असे जे यंग आंतरप्रेनर्स आहेत त्यांनाच फक्त याच्यात समाविष्ट केलं जातं. आणि यावरनं तुम्हाला कल्पना येईल की हा जो उद्योजक आहे आणि हा तरुण आहे, TC च्या आतला आहे आणि खूप मोठं त्यांनी काम केलेलं आहे आणि करत आहे. त्याचप्रमाणे त्याला विप्रोचा सन्मान मिळालेला आहे, TBCचा मिळालेला आहे, WSSCC म्हणजे वर्ल्ड सॅनिटेशन सप्लाय काउन्सिल याचाही तो, हे जी युनायटेड नेशन्सची एक मोठी संस्था आहे त्याचाही त्याला सन्मान मिळालेला आहे. नंतर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा त्याला सन्मान मिळाला आणि हिंदुस्तान युनिलिव्हर सारख्या संस्थांवर तो जोडला गेलेला आहे. असा हा अजिंक्य धारिया जो फाउंडर आणि CEO आहे पॅड केअर लॅब्स या एका स्टार्टअपचा. अजिंक्य, तुझं मी माझ्या चॅनलवर स्वागत करतो आणि बऱ्याच 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 दिवसानंतर तुझ्याशी ही जी गप्पा मारायची मला संधी मिळाली आहे त्याबद्दल मी खूप आज खुश आहे आणि आय एम थँकफुल टू यू दॅट टुडे यू कुड जॉईन मी अँड अँड चॅट विथ मी सो दॅट द लिसनर्स द यू नो दोज हू आर द वॉचिंग द चॅनल दे वुड ऑल्सो गेट लॉट ऑफ इन्फॉर्मेशन ऑन यू. सो वेलकम टू माय चॅनल. थँक्यू सर, थँक्यू फॉर द अपॉर्च्युनिटी. अँड मी पण डेफिनेटली काही एपिसोड बघितलेले आहेत तुमच्या चॅनलचे. सो मी पण एक्साइटेड आहे टू शेअर माय जर्नी, माय लर्निंग्स ऑडियन्सला शेअर करण्यासाठी. येस, अजिंक्य, तू एक अशा वेगळ्या अशा इंडस्ट्रीमध्ये आहेस आणि या इंडस्ट्री ही आजची गरज आहे आणि ती गरज जी आहे ती तू चांगल्या प्रकारे आज तू पुरवत आहेस आणि हे एक सामाजिक अशी गरज आहे असं मी म्हणेन. ह्याच्यात हे जे एक सोशल एंटरप्राईज आहे असं मी म्हणेन, तर तू मला हे सांगू शकशील की सध्या तुझी जी ही पॅड केअर लॅब्स आहे ती काय करते आणि ती कुठल्या क्षेत्रात काम करते आणि काय तुम्ही काम करता है आणि सुरुवात कशी केलीस तू, हे पण तू जरा मला आमच्या जे बघणार आहेत त्यांच्याकरता प्लीज सांग. 100% तर मी एज अ पॅड केअर, लाईक पॅड केअर काय करते त्याच्याऐवजी मी काय करतो आणि हाऊ एक 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 मेल इज वर्किंग इन द व्हेरी फिमेल सेंट्रिक प्रॉब्लेम. मी माझा जन्म आपल्या महाराष्ट्रामध्येच रायगड जिल्ह्यात झाला आणि मी म्हणजे कोस्टल एरिया ऑफ महाराष्ट्र आहे तिकडचा आहे, तिकडे माझं बेसिक एज्युकेशन झालं. आणि
मला लहानपणापासून समाजासाठी काहीतरी करायची इच्छा होती, कारण मी नेहमी मला बघायचो. माझी आई आहे ती माझा एक आदर्श आहे. माझी आई जे गावातल्या महिलांसाठी कशा कशा छोट्या इनिशिएटिव्ह घेत होती लहान, मी आणि ते त्यांच्या चेहऱ्यावर एक हास्य आणण्यासाठी, स्माइल आणण्यासाठी त्यांच्यासाठी काम करायचे. तर नेहमी मला कुठेतरी होतं की मोठे पुढे जाऊन, मोठा होऊन मला पण काहीतरी समाजासाठी काहीतरी करायचं वेगळ्या पद्धतीने. मी मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलं. मेकॅनिकल इंजिनिअरिंग करताना पण माझी अटेंडन्स फ्रँकली ही खूप कमी होती, कारण मी मला नेहमी प्रॅक्टिकल शिकायला खूप आवडायचं. तेव्हा मी ऍग्रिकल्चर डोमेन, एनर्जी डोमेन किंवा सर्क्युलर इकॉनॉमी, वेस्ट मॅनेजमेंट अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये एक्सप्लोअर केलं की प्रत्येक क्षेत्र म्हणजे नक्की काय आहे. आणि ते करत असताना मला ती क्युरिओसिटी माझी जी होती ती हमेशा त्या क्युरिओस माइंडला मी रियालिटी कशी घेऊन जाऊ शकतो याच्याबद्दल प्रयत्न असायचे. आता 2018 ला मी असं एक आपल्या पुणे शहरामध्येच मी तो वेस्ट दोन ट्रेल हजार साठी गेलो. 17 ला ग्रॅज्युएट झालास आणि 2018 ला तू नोकरी वगैरे कशाचा न विचार करता स्वतःचा एक वेगळा असा प्रोजेक्ट घेऊन यायचं ठरवलंस, राईट? हो, द स्टोरी पण तिथे मी आहे की मी पहिलेपासून, बिकॉज लहानपणापासून मला काहीतरी करायची इच्छा होती, तर मी पर्पजफुली प्रोबॅबली एक औरंगाबादचे इन्स्टिट्यूट आहे ग्राइंड मास्टर म्हणून, प्रोबॅबली आपल्याला माहित असेल, तर मी तिथे एक R&D इंजिनियर म्हणून लागलो आणि त्यांच्या थ्रू मी इस्रोच्या एका डेडिकेटेड प्रोजेक्ट वर काम करत होतो. बट माझं पर्पजफुली मी त्या ऑर्गनायझेशनला का चूज केलं, कारण मला एका सीईओ सीईओ च्या डायरेक्टली अंडर काम करायला चान्स भेटत होता, टू अंडरस्टँड हाऊ द सीईओ इज ऑल्सो मॅनेजिंग अ बिझनेस, राईट? तर माझ्या त्या पर्पजफुली आय चूज दॅट अपॉर्च्युनिटी. बट लेटर दॅन मला स्वतःचं माझं काहीतरी भविष्य करायचं होतं आणि मी वेगवेगळ्या प्रॉब्लेम शोधायला सुरुवात केली. बट एक असंच करत असताना वेस्ट ट्रेल पुण्यामध्ये मी गेलो आणि मी लिटरली आपल्या जे कचरा वेचक आहेत, जे सफाई कर्मचारी आहेत, त्यांच्यासोबत इंटरॅक्ट करत होतो की तुम्हाला काय, तुम्ही कशा पद्धतीने ड्राय वेस्ट वेट वेस्ट सेपरेट करता. आणि मला ते बोलले की अजिंक्य ड्राय वेस्ट वेट वेस्ट तर करते, बट त्यांनी मला पॅड उचलून दाखवलं, हे यूज सॅनिटरी नॅपकिन अँड डायपर, त्याला काही सोल्युशन अवेलेबल नाहीये आणि आम्हाला हे हातानी, उघड्या हातानी त्याला सेपरेट करावं लागतं. ते खूप हजार्डस मटेरियल आहे. ऍज अ एम्पॅथेटिक लिटल बिट मला नेहमी काहीतरी करायची इच्छा होती आणि मला असं वाटलं काहीतरी मिसिंग आहे, काहीतरी या पर्टिक्युलर ह्याच्यामध्ये गडबड आहे. मी तेव्हा त्यांच्यासोबत इंटरॅक्ट केलं, अजून काही महिलांसोबत इंटरॅक्ट केलं आणि मला पूर्ण प्रॉब्लेम समजला की या सॅनिटरी वेस्ट मॅनेजमेंटमध्ये महिलांना ऍट सोर्स त्यांच्या हायजीन प्रायव्हसी जपून हा सॅनिटरी नॅपकिनचा डिस्पोजलचा प्रॉब्लेम होता. आपल्या कचरा वेचकांना रिस्पेक्ट नव्हती भेटत, त्यांच्या त्यांना हाताने सेपरेट करायचं लागायचं, त्यांच्या हेल्थवर फारच वाईट अशी परिणाम होता, परिस्थिती. वाईट होत. आणि लास्टली आपली मदर अर्थ, की आपल्या पृथ्वीवर असं काहीच नव्हतं जिथे हे हा सगळा कचरा एन्व्हायरमेंटल पद्धतीने डिस्पोज होऊ शकतो. कारण राईट नाऊ, जस्ट आपल्या एका माहितीसाठी, पूर्ण जगामध्ये 1.9 बिलियन म्हणजे जवळजवळ 1900 करोड महिला प्रत्येक महिन्यामध्ये त्यांची मासिक पाळी म्हणजे मेन्स्ट्रुअल सायकल मधनं जातात. अँड त्यांच्यामध्ये पण 500 मिलियन म्हणजे जवळजवळ 500 करोड महिलांना एक सेफ आणि सस्टेनेबल अशी मेन्स्ट्रुअल हायजीन मॅनेजमेंट फॅसिलिटी कधीच भेटली नाही. तर इंडियामध्ये पण फक्त 1200 करोड सर पॅड जनरेट होतात आणि हे सगळे 98% 98% मटेरियल हे लँडफिल अँड वॉटर बॉडीज मध्ये जातं. आणि एका पॅडला लँडफिल मुळे सुद्धा इतरांच्या हायजीनला आणि जनरल एन्व्हायरमेंटला एक मोठा प्रॉब्लेम होता, राईट? हो 100%. आणि एका पॅडला डिस्पोज व्हायला 500 ते 800 वर्ष लागतात, ओ राईट? इमॅजिन 1200 करोड पॅड जनरेट होत आहेत, 500 ते 800 वर्ष लागत आहेत आणि द ह्यूज अमाऊंट ऑफ द द द द इम्पॅक्ट, निगेटिव्ह इम्पॅक्ट दॅट वॉट यू आर क्रिएटिंग ऑन अवर पीपल प्लॅनेट, राईट? तर हे सगळं स्टडी केल्यावर मी बोललो की यार ठीक आहे, मी जरा असं मला 3 महिने देऊन बघतो, ट्राय करतो. आणि असं बोलतात की किसी चीज से पूरी दिल दिल से चाह तो पूरी कायनात भी उसे हमें मिलाने की कोशिश में लग जाती, राईट? इन द सेम वे माझ्यासोबत पण तसंच झालं. मी सुरुवात केलं आणि ऑटोमॅटिकली मला तुमच्यासारखे वेगवेगळे लिडर्सनी मेंटरिंग करायला सुरुवात केली आणि पॅडकेअरचा 2018 मध्ये जन्म झाला. तर पॅडकेअर हे असं एक स्टार्टअप आहे, तिथे आम्ही जगातले पहिली सॅनिटरी नॅपकिन डिस्पोजल अँड रिसायकलिंग सिस्टीम बनवली आहे.
त्या मशीनमधनं आम्ही आमच्या सायंटिफिक मेथडनी हायेस्ट लेवल डिसइन्फेक्टेड पल्प अँड प्लास्टिक एक्स्ट्रॅक्ट करतो. तुम्ही इमॅजिन करू शकता का की राईट नाव माझ्यासमोर पॉट आहे, हा प्लास्टिक पॉट हा रिसायकल पॅड पासून बनलाय. हो, हे मला वाटतं हे लेटेस्ट तुझी एक डेव्हलपमेंट आहे, इनोव्हेशन. हा यस एक्झॅक्टली. हा ही जे माझं 2024 कॅलेंडर आहे टेबल समोर, ते ह्या एक्स्ट्रॅक्टेड पल्प पासून बनलेलं आहे आणि ह्याचा वेगवेगळ्या पल्प अँड प्लास्टिकचा इंडस्ट्रियल स्तरावर यूज होऊ शकतो. आणि आम्ही ही टेक्नॉलॉजी ऍज अ मेन्स्ट्रुअल हायजीन मॅनेजमेंट अ सर्व्हिस म्हणून, जे एन्व्हायरमेंटल फोकस, सस्टेनेबिलिटी फोकस कॉर्पोरेट्स आहेत, ऑर्गनायझेशन आहेत, कम्युनिटीज आहेत, हाउसिंग सोसायटीज आहेत, त्यांना पुरवतो. आज पूर्ण भारत देशामध्ये 19 शहरांमध्ये आमचं ऑपरेशन्स अवेलेबिलिटी आहे, आम्ही ही सर्व्हिस प्रोव्हाइड करतो. त्यांनी जवळजवळ 10 लाख महिलांना ह्याचा मंथली बेसिसवर फायदा होतो. आत्तापर्यंत आम्ही मोर दॅन 20 लॅक्स ऑफ पॅड्स रिसायकल केलेले आहेत आणि त्यातनं 100 मेट्रिक टन कार्बन सेव्ह केलं आहे. तर ओव्हरऑल पॅड केअर ही अशी संकल्पना आहे ज्यामध्ये टेक्नॉलॉजी आधारित कोलॅबोरेशननी प्रोडक्ट ऍज अ सर्व्हिस आम्ही मेन्स्ट्रुअल हायजीनची मेन्स्ट्रुअल पॉवर्टी आहे तिचा विनाश करू इच्छितो आणि त्या पद्धतीने ही ग्लोबल लेवलवर आम्ही घेऊन जात आहोत. पण हे जे तुझं जे आहे मशीन आहे हे कशा प्रकारे काम करतं? एक तर काही जी मशीन्स होती आलेली होती किंवा काही लोकांनी काही नंतर आणली वगैरे, त्याचा एक मुख्य प्रॉब्लेम होता की ती त्या ड्रेनेज सिस्टीमला पुन्हा कनेक्ट व्हायची आणि त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम्स होत होते. त्याच्यात काही वेगळं आहे का तुझ्या सिस्टीममध्ये आणि मशीनमध्ये, आणि हाऊ द मशीन ऑपरेट्स? तर आपली मशीन पहिले आपलं ऑपरेशन कसं चालतं ते आपण जाणून घेऊ. पॅड केअर एक बिन बनवली आम्ही, डिस्पोजल बिन. त्या बिन आम्ही प्रत्येक महिलांच्या वॉशरूम मध्ये लावतो. त्या महिलांच्या वॉशरूम मध्ये लावल्यावर तिथे महिला तिथे पॅड्स डिस्पोज करतात, त्यांची सेफ्टी, हायजीन, प्रायव्हसी मेंटेन करतात. And the beauty of these beans, this material can be stored for 30 days without any odor and bacterial growth. तो झाला बीन स्टोरेजचा. सेकंड, आम्ही हे रिव्हर्स लॉजिस्टिकनी हे मटेरियल पिकअप करतो आणि आमच्या सेंट्रल मशीन वर, आता जी पुण्यामध्ये बानेरमध्ये आपली 1.5 मेट्रिक टन प्लांट आहे, तिथे घेऊन येतो. तिथे ही जी मशीन आहे ती एक मेकॅनिकल आणि केमिकल कन्सेप्टच्या आधारावर काम करते. हे जे जे कलेक्टेड मटेरियल आहे आम्ही एका सेफ EHS ट्रेन स्टाफ ते घेतं आणि आमच्या मशीन मध्ये पुट करतो. मशीन मध्ये आम्ही 5D आधारित तंत्रावर हे मशीन चालते. ते 5 Ds काय आहेत ते जाणून घेऊ. डिसइन्फेक्शन, डिओडरायझेशन, डिकलरायझेशन, डिसइंटिग्रेशन अँड डिएक्टिवेशन ऑफ सुपरअब्सॉर्बिंग पॉलिमर. आणि आपल्याला 1/10 ऑफ द एक्झिस्ट कम्पेअर टू एक्झिस्टिंग कॉस्ट आपल्याला 99% मटेरियल आपण रिकव्हरी करतो आणि हे पल्प आणि प्लास्टिक मार्केटमध्ये विकतो. ओके. पण हे जे मशीन आहे हे प्रत्येक एखादी कंपनी असेल म्हणा की त्यांच्या त्यांच्या लेडीज स्टाफला करता ही फॅसिलिटी द्यायची वगैरे असेल, तर त्यांना हे मशीन घेऊन त्यांच्या लेडीज रेस्टरूम मध्ये वगैरे इन्स्टॉल करावं लागतं. हा म्हणजे आपण काय करतो, आपण बीन्स देतो, आपण रिसायकलिंग मशीन देत नाही. अच्छा एक ओके. एक्झाम्पल आपण आता एक घेऊ, पुण्याचंच उदाहरण घेऊ. आम्ही पर्सिस्टन्स पुण्यामध्ये सर्व करतो. पर्सिस्टन्सच्या जे वुमन वॉशरूम्स आहेत तिथे आपल्या ह्या बीन्स लागतात फ्री ऑफ कॉस्ट, ओके. राईट. मग तिकडे जातो आणि आपण तिकडनं एका सर्टन फ्रिक्वेन्सीवर हे मटेरियल आपण कलेक्ट करतो आणि कलेक्ट केलेलं मटेरियल आपल्या मेजर फॅसिलिटी आणून रिसायकल करतो. पण ह्या ज्या बीन्स असतात ह्याच्यात काय केमिकल प्रोसेस काही होत असते? काही काय त्यात काही केमिकल्स असतात का काय? हो, ही जी बीन असते ते आपल्या पॅडकेअर वॅप या टेक्नॉलॉजी आधारतावर चालतं. पॅडकेअर वॅप एन्श्युअर करतं की हजार्डस वेस्ट त्या बीन मध्ये अप टू 30 डेज स्टोअर राहील विदाउट एनी ऑर्डर अँड बॅक्टेरियल ग्रोथ. आणि मग ही रिस्पॉन्सिबिलिटी जी आहे की ते बिन प्रोव्हाइड करायची आणि ते बिन कलेक्ट करायची ही तुमची आहे, म्हणजे तुमच्या कंपनीची आहे. येस येस, वी टेक केअर ऑफ दॅट.
आणि याच्याकरता काही मग हॅव यू टाईड अप विथ सम अदर एजन्सीज और कंपनीज टू पिक इट अप अँड ब्रिंग इट टू युअर फॅसिलिटी का तू सगळा प्रोव्हाइड आपण येस पॅडकेअर मध्ये आपली ऑपरेशन्स टीम आहे जी फुल ट्रेंड आहे. ते कंपनी ओन कंपनी ऑपरेटेड मॉडेलवर आम्ही चालवतो आणि आपणच तिकडनं बिन लावतो, पिकअप करतो, रिसायकल करतो. ओके आणि ह्या बिन का यू प्रोव्हाइड इट का म्हणजे ह्याचं मॉडेल काय आहे की द कंपनी हॅज टू पे फॉर युअर सर्व्हिसेस और द कंपनी पेज फॉर द बिन ऑर समथिंग का कसं काय चालतं? येस तर बीन्स हा जनरली हार्डवेअर पार्ट आहे, त्या बीन्स फ्री असतात. बट ह्या प्रत्येक इन्स्टिट्यूशन अँड कंपनी सर्व्हिस चार्ज पिकअप करतात. लाईक टेक एक्झाम्पल, आम्ही परसिस्टंट मध्ये एक बीन लावली, ओके बीन तर फ्री झाली, बट आम्ही जेव्हा जातो 15 दिवसात ना एक पिकअप करतो हे मटेरियल, ती झाली एक सर्व्हिस. तर दे आर पेईंग पर सर्व्हिस बेसिस. ओके आणि हे जे आहे म्हणजे असं याचं काही कमर्शियल आहे का की दिस इज यु नो आय वुड से की इट कॅन ऑपरेट ओनली अँड इट बिकम्स अफोर्डेबल इकॉनॉमिकल ओनली इफ इट इज अ कंपनी वेअर दिस कॅन बी स्टोर्ड अँड ऑल दॅट का असं काही मिनिमम अशी काही प्रिस्क्राइब साईज आहे का की एवढ्या ठिकाणीच म्हणजे जिथे असतील बायकांची स्टाफ किंवा बायका असतील तिथेच हे काम करेल येस वगैरे तर जनरली या तर आपल्या ज्या बीन्स असतात ते आपण जनरली स्मॉल ऑफिसेस मध्ये लावतो जिथे एक 10 ते 15 महिला काम करतात. त्यांच्या अगेन्स्ट एका वॉशरूम मध्ये जातो. आपण हाऊसिंग सोसायटीजला, आपण पुण्याच्या मुंबईच्या हाऊसिंग सोसायटीज मध्ये पण काम करतो. आम्ही जगातली पहिली कम्युनिटी लेवल पायलट हे महाबळेश्वर मध्ये रन केलेला आहे. महाबळेश्वर मध्ये आपल्या ह्या सिस्टीम्स लागलेल्या होत्या, जिकडे कम्युनिटी लेवलचा पायलट आपण पॅड्स कलेक्ट करून रिसायकल करत होतो. एअरपोर्ट्स वर, काही एअरपोर्ट्स वर आम्ही ऑपरेट करतोय. कपल ऑफ थिंग्स दॅट व्हॉट वी आर डुईंग. पण मग हे तुझं जे आता आहे दीज ऑपरेशन्स आर म्हणजे मेनली पुण्याच्या आजूबाजूलाच आहेत आणि ते बाकीच्या ठिकाणी अजून पोचले नाहीत किंवा काही लिमिटेड ठिकाणी वगैरे गेलेली असे आहेत का काय नाही, म्हणजे आपण पूर्ण भारतामध्ये पुणे, मुंबई, बांगलोर, दिल्ली, हैदराबाद, चेन्नई, कोलकाता, इंदौर, जयपूर, कोईम्बतूर, सगळ्या मोस्टली टायर 1 टायर 2 सिटीज मध्ये आपण आता अवेलेबल आहोत. आणि या प्रत्येक ठिकाणी तुझी फॅसिलिटी आहे जी ह्या बीन्स प्रोव्हाइड करते कलेक्ट करते आणि प्रोसेसिंग पण तिथेच होतं का तिथून पुण्याच्या प्लांटला आहे? नाही, आता सध्या तरी आपण हे सगळ्याचं प्रोसेस पुण्याच्या प्लांटला होतोय, बट आपण अजून 2 प्रोसेस प्लांट टाकतोय, एक बांगलोरला आणि एक दिल्लीला. मग तिथे त्या भागातलं असं प्रोसेसिंग होईल ते होतं. पण पुढे जाऊन तुला असं वाटतं का की हे सगळं जे आहे की तुझ्या कंपनीच्या थ्रू होईल का यू विल हॅव टू हॅव सम टाईप्स फॉर ऑपरेटिंग दिस? येस सो आय फॉर मी पर्सनली कोलॅबरेशन वर खूप विश्वास ठेवतो. आणि जर कुठल्याही बिझनेसला स्केल करायचं असेल तर पार्टनर कोलॅबरेशन खूप इम्पॉर्टंट आहे. तर आम्ही कंपनी ऑन पार्टनर ऑपरेटेड मॉडेल, ज्याला कोफो बोलतात, कोफो मॉडेल, ही ओ संकल्पना आपण आम्ही करतोय. सो वे आर समवन विल कलेक्ट द पार्ट्स ऑन बिहाफ ऑफ अस अँड वी विल रिसायकल. सेकंड, आम्ही आता हीच टेक्नॉलॉजी जिथे गरज आहे टायर 2 टायर 3 सिटीज मध्ये, टायर 3 सिटीज मध्ये जिथे महिलांना ह्याचा फायदा होऊ शकतो, तिथे आम्ही मायक्रो एंटरप्रनरशिप मॉडेल लॉन्च करतो. हो म्हणजे की जिथे काही महिला सेल्फ हेल्प ग्रुप ते एकत्र येऊन पॅड बनवतील पण आणि पॅड डिस्पोज पण करतील, आणि हे ओके सगळं एका प्रॉफिटेबल मॉडेलवर चालवतील. म्हणजे याचा जो आहे की यू आर ट्राइंग टू टेक इट टू म्हणजे जे आपण सेल्फ हेल्प ग्रुपच्या थ्रू याचा वेगवेगळ्या ठिकाणी यू आर ट्राइंग टू स्प्रेड इट अँड मेक इट अवेलेबल ॲट डिफरंट लोकेशन्स अँड ऑल दॅट. येस सर. अच्छा आणि याच्यात साधारण काय म्हणजे जो हे जे आहेत ज्यांना सर्व्हिसेस युटिलाइज करायच्या आहेत तर दे कॅन युटिलाइज दी सर्व्हिसेस इझिली का त्याच्यात काही प्रॉब्लेम्स? म्हणजे व्हॉट आय मीन टू से की आता असे आपल्या पुष्कळ आपण आता पुण्यासारखं शहर जर घेतलं तर प्रचंड अशी हाँ लोकसंख्या आहे प्रचंड अशा
वेगवेगळ्या कॉलनीज आहेत आणि लोक वेगवेगळ्या ठिकाणी राहतात वगैरे, आणि या सगळ्याच ठिकाणी मला वाटतं आहे हा डिस्पोजलचा जो हा प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम आहे, आणि हे जे वेस्ट डिस्पोजल आहे हे नीट होत नाही. त्यामुळे ही जे तुझे ज्या प्रॉडक्ट्स आहेत किंवा तुझी जी ही जी सर्व्हिस आहे ती मला वाटतं खूप डीप अशी अजून पेनिट्रेट होणं जरुरी आहे. तर त्या दृष्टीने तुला काय वाटतं की ही कशी पुढे नेता येईल? तर सर्व्हिसेसच्या आस्पेक्ट मध्ये आम्ही कॅटेगरायझेशन जे केलेलं आहे तीन ह्याच्यामध्ये, कॉर्पोरेट, कम्युनिटी अँड हाऊसिंग. तर जर सर्व्हिस पेनिट्रेशन आणि आपल्याला जर इम्पॅक्ट वाढवायचा असेल तर लार्जर लेवल स्मॉल ऑफिसेस बिग ऑफिसेस ना आपण ह्या सर्व्हिस प्रोव्हाइड करू शकतो. लाईक टेक एक्झाम्पल, एक मोठ्या ऑफिशियल बिल्डिंग मध्ये ऑर्गनायझेशन लेवलला जर 15 से 20 डिफरंट क्लायंट्स असतील तर एक ऑर्गनायझेशन किंवा तो बिल्डरच ह्याची डिप्लॉयमेंट पहिल्या दिवसापासून करू शकतो. नंतर जर असं असेल की कम्युनिटी हाऊसिंग सोसायटीज वर, लाईक पुण्यामध्ये आम्ही काही हाऊसिंग सोसायटीज वर ह्याचा रन करत आहोत, तर तिथे पण हाऊसिंग सोसायटीज मध्ये आपण प्रत्येक घरावर जाऊन डोअर टू डोअर स्टेप कलेक्ट कलेक्ट नाही, बट विथ अ स्वच्छ कोलॅबोरेशन विथ अजून काही ऑपरेशन पार्टीज कोलॅबोरेशन मध्ये आपण ह्याची सर्व्हिस प्रोव्हाइड करतो. तर ओव्हरऑल द पेनिट्रेशन आता वाढत आहे 100%, बट स्टील छोट्या पद्धतीनेही अजून सुरू आहे. म्हणजे आम्ही जेव्हा 20 लाख पॅड रिसायकल करतोय मीन्स 1200 करोड पैकी, तर तुम्ही बघू शकता आम्ही जस्ट 0.01% ऑफ द मटेरियल रिसायकल. इट इट्स व्हेरी लो कम्पॅरेटिव्हली आम्हाला जिथे जायचं आहे तिथे. तर हे करण्यासाठी एक वुमन ऍडव्होकसी हे खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामध्ये हाऊ हाऊ इंडिव्हिज्युअल वुमन कॅन बिकम अ पार्ट ऑफ द पॅड केअर अँड कॅन बिकम अ ऍडव्होकेट ऑन द वर्क दॅट वॉट वी गायचा. तर अशा पद्धतीने आपण काही गोष्टी करायचा प्रयत्न करत आहोत की हाऊ इंडिव्हिज्युअल वुमन कॅन बिकम ऍडव्होकेट अँड ट्राय टू अवेल द वर्क दॅट वॉट वी गायचा डुईंग अँड दे कॅन स्पीक अबाउट देअर प्रॉब्लेम टू देअर मॅनेजमेंट अँड कॅन ब्रिंग दिस सिस्टीम ॲट देअर ओन लोकॅलिटी ओर प्रोबॅबली इन द ओन मे बी मेबी इन्स्टिट्यूशन जे आहेत त्यासाठी. मला वाटतं यू स्पोक अबाउट मायक्रो आंतरप्रेनरशिप बद्दल तू बोललास आणि देर इज अ ट्रिमेंडस अपॉर्च्युनिटी, आणि या दृष्टीने मला वाटतं जे काही एन जी ओज आहेत दोज हू आर वर्किंग इन दिस एरिया किंवा वेस्ट डिस्पोजलच्या एरियात काम करणारे आहेत तर त्यांचासुद्धा ह्याच्यात सहभाग हा मोठा राहील आणि त्यांचीसुद्धा मला वाटतं पुष्कळशी अशी मदत होण्यासारखी आहे. त्या दृष्टीने हंड्रेड पर्सेंट त्यांच्याकडनं काही असा रिस्पॉन्स येतो का की ठीक आहे वी विल टेक दिस वर्क आणि वी विल गेट एक्झॅक्ट. असोसिएशन? येस येस, बिकॉज मेन्शुअल हायजीन मॅनेजमेंट इज अ नॅचरल फिनॉमिना अँड गुड गुड गव्हर्नमेंट रेग्युलेशन आर अपकमिंग इन टू दिस पर्टिक्युलर स्पेस. सो अँड बिकॉज ऑफ दॅट डेफिनेटली एनजीओज अगेन कोलॅबरेशन इज द की, राईट? तर कोलॅबरेशनच्या पार्ट मध्ये एनजीओज आणि छोटे छोटे पार्टनर्स, मायक्रो एंटरप्रिनर्स आर दे आर इंटरेस्टेड टू टेक दिस फॉरवर्ड. सो आय पर्सनली फील की कुठलंही प्रोडक्ट, राईट, जे सोशल इम्पॅक्ट ड्रिव्हन प्रोडक्ट, ह्या 3 C's वर इम्पॉर्टंट असतं. कॉस्ट, कन्व्हिनियन्स अँड कॉन्शियसनेस. वेन यू टॉक अबाउट कॉस्ट इज हाऊ वी आर एबल टू प्रोव्हाइड द सर्व्हिस एट अ लेसर ऑर नो कॉस्ट. कॉन्शियसनेस हाऊ अवर कस्टमर, आपले युजर्स, कस्टमर, स्टेक होल्डर्स किती कॉन्शियस आहेत, किती अवेअर आहेत. अँड टॉकिंग अबाउट कन्व्हिनियन्स की आपण इफ यू ट्राय टू चेंज अ बिहेव्हिअर ऑफ युजर इट विल बी टफ, इट इज नॉट नेव्हर गोइंग टू गेट अडॉप्ट. तो आम्ही पण अशी सिस्टीम बनवतोय की एक्झिस्टिंग महिला ज्या पद्धतीने डिस्पोज करत आहेत त्याला अलायनिंग धरून त्यांना त्यांचं बिहेव्हिअर न चेंज करता आम्ही कुठल्या पद्धतीने रिसायकल करू शकतो अशा पद्धतीने याच्या एंटायर ऑपरेशनल मॉडेल आपण बनवलेला आहे. याच्यात मला वाटतं ज्या काही कॉलेजेस आणि शाळा वगैरे सुद्धा याच्यात सुद्धा पुष्कळ ज्याला उपयोग होऊ शकतो आणि आहे उपयोग म्हणजे, तर त्या दृष्टीने त्या असं काही दिसत आहे का की ते लोक पुढे येऊन बसवतात किंवा यूज करतायत किंवा येस. कशा पद्धतीने? आता एज्युकेशन इन्स्टिट्यूट इज व्हेरी इम्पॅक्टफुल एरिया फॉर अस. सो वी टार्गेट एज्युकेशन, लाईक वी आम्ही सिम्बॉयसिसला पूर्ण सिम्बॉयसिस पॅन इंडिया सर्व करतोय. आम्ही अशोका युनिव्हर्सिटी करतोय, आम्ही छोटे मोठे स्कूल्स करतोय, महिंद्रा स्कूल्स करतोय, महिंद्रा युनिव्हर्सिटी करतोय, आम्ही रुईया काही रुपारेल रुईया जसे कॉलेजेस आहेत मुंबईमध्ये त्यांना करतोय, मुंबईचे कॉलेजेस आहेत. तर पूर्ण भारतामध्ये पण काही इन्स्टिट्यूशनला आपली सर्व्हिसेस आम्ही प्रोव्हाइड करतोय.
And education institutes are very important for us to get a business. इज देर एनी अदर सिस्टीम किंवा तुला काही कॉम्पिटिटर किंवा या प्रकारचे दुसरे काही प्रोडक्ट्स वगैरे किंवा दुसरे सिस्टीम्स असे अवेलेबल आहेत का? If you look on the technology competition, right, आता इन्सुलेशन ही एकच टेक्नॉलॉजी आहे जिथे हे पॅड्स रिसायकल होतात, सॉरी पॅड्स प्रोसेस प्रोसेस होतात, इन्सुलेट होतात अबाउट 800 डिग्री सेल्सियस. ओके इन आर केस व्हॉट वी हॅव डेव्हलप, वी आर रिसायकलिंग इट, किंवा लँडफिल एक ऑप्शन आहे. हा झाला टेक्नॉलॉजी कम्पॅरिझन. काही प्रोडक्ट इनोव्हेटिव्ह प्रोडक्ट्स मार्केटमध्ये येत आहेत जिथे पॅड फ्लशिंग पॅड्स बनवत आहे कोणी, कोणी बायोडिग्रेडेबल पॅड्स बनवत आहे. बट ओव्हरऑल एंड टू एंड बघायला झालं तर इंडियामध्ये वेगळ्या पद्धतीने मार्केट पेनेट्रेशन अडॉप्शन होतो. दे आर गुड प्रोडक्ट, आय एम नॉट सेइंग दे आर नॉट बॅड, बट अगेन आर वी रिअली सॉल्विंग द युजर प्रॉब्लेम? आय डोंट नो, राईट? आर वी रिअली टेकिंग अँड सॉल्विंग? बिकॉज इफ वी आर ट्राइंग टू हॅम्पर द कन्व्हिनियन्स ऑफ द युजर, then automatically kitna bhi acha product ho, if the it is not going to get adopted, it is not going to get adopted into the market. Tar kahi biodegradable products ahet, kahi companies ahet, after seeing a pad care kasha paddhatine kaam karta, they are trying to over replicate our work. And frankly I'm not sad about it, because again that is showing a sign we have created one market and someone is there who believe what we guys are doing. ही जे पूर्ण जे तुझी कंपनी आहे, यू स्टार्टेड आय थिंक इट्स हार्डली अबाउट आय वुड से 4 वर्ष झाले तुला सुरू करून वगैरे, इवन लेसर देन दॅट आय बिलीव, मोठ्या स्केलवर नाही. आणि त्यात किती लोक, हाऊ मेनी पीपल आर इन्वॉल्व, आणि काय पूर्ण साधारण सिस्टीम आहे का कामाची? एक 60 लोक आहोत, 60 लोकांची आमची टीम आहे पूर्ण ओके. ह्याच्यामध्ये. 60 लोकांची टीम हे सगळं गोष्टी मॅनेज करत आहे. आणि वेन यू स्टार्टेड, आय थिंक तुझ्या पूर्ण या डेव्हलपमेंटला, यू स्टार्टेड इन 2018 साली तू सुरू केलीस, 18 जुलै 2018. हा, आणि मग या पूर्ण डेव्हलपमेंटला साधारण किती वेळ लागला? म्हणजे आता आमचं पॅडकेअरचं 5वं वर्ष सुरू आहे, 6वं वर्ष, 5.5 वर्ष झाली. मला पण नाही समजलं कधी 5.5 वर्ष झाली, कारण मी 3 महिन्यासाठी ऍज अ प्रोजेक्ट सुरू केलेला. बट इट इज अ फन, राईट? जेव्हा आपण काम 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 कामा काम काही क्लिअर फायनान्शियल ऑब्जेक्ट न ठेवता आपण काहीतरी पर्पज साठी कॉल करतो, सोशल करतो गोष्टी सोशल पर्पज साठी, सो इट इज समथिंग हाऊ इट वर्क्स. बट इनिशियल टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट साठी 1-3 वर्ष गेली, आणि लास्टचे 2.5 वर्ष आम्ही मार्केटमध्ये आहोत. आणि हे याच्यानंतर जे आहे, म्हणजे पुढे कसं काय याला डेव्हलप करायचा अजून विचार आहे? हॅव यू कम आउट विथ एनी इनोव्हेशन ऑर एनी डेव्हलपमेंट इन द प्रॉडक्ट आणि विच यू प्लान? एक तर ते आहेच रिसायकल केलेले, तुम्हाला जे पॉट्स वगैरे दिलेले आहेत, आय थिंक दॅट्स अ फॅन्टॅस्टिक डेव्हलपमेंट विच यू हॅव कम आउट विथ. सो वी आर लार्जली सर फोकसिंग ऑन अ वेस्ट वॅल्यू ड्रिव्हन, हाऊ वी कॅन कन्वर्ट दिस पल्प अँड द प्लास्टिक टू द सम युजेबल प्रोडक्ट. सेकंड, वी आर ऑल्सो ट्राइंग टू एक्सपांड दिस टेक्नॉलॉजी अक्रॉस द ग्लोब. वी आर एक्सप्लोरिंग सिंगापूर, दुबई, यूएई एज मार्केट. ओके, दिस थर्ड, टेक्नॉलॉजी, एक मिनिट, सॉरी, टेक्नॉलॉजी, तुझी जी टेक्नॉलॉजी आहे दॅट इज टोटली डेव्हलप बाय यू इन इंडिया, आणि याच्यात बाहेर कुठे अजून फारसं डेव्हलपमेंट झालेलं नाही आहे. नाही नाही, सो त्यामुळे ग्लोबल लेवल डिमांड आहे, आणि आपली इंडियामध्ये पेटंट ग्रँट झालंय, आपलं युएस आणि युरोपियन पेटंट फाईल झालेलं. ओके, त्याला पण, आणि द गुड पार्ट इज समथिंग इज जस्ट नॉट अबाउट टेक्नॉलॉजी एक्सपान्शन आणि जिओग्राफिकल एक्सपान्शन, बट इज ऑल अबाउट आमच्या एंटायर इनिशिएटिव्ह मध्ये. प्रोबॅबली इथे नाही आहे, लेट मी जस्ट शेअर अ पिक्चर. सो देर इज व्हेरी इंटरेस्टिंग कन्सेप्ट दॅट वॉट वी अबाउट एकता. सो द कन्सेप्ट इज अशी आहे की तिथे आपले जे सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह आहेत, जे हे बिन कलेक्ट करतात, दे आर रॅक पिकर्स, दे आर इन्फॉर्मल वेस्ट पिकर्स. आपण त्यांना ऑनबोर्ड करतो, आपण त्यांना ट्रेन करतो, आपण त्यांना अपलिफ्ट करतो, आपण त्यांना परमनंट जॉब देतो, राईट? आणि अशा पद्धतीने सोशल एंटरप्राईज डेव्हलप होते. तर इट इज जस्ट नॉट अबाउट सॉल्विंग अ प्रॉब्लेम फॉर द प्लॅनेट, बट इज ऑल अबाउट हाऊ वी कॅन क्रिएट इन्क्लुझिव्हिटी फॉर पीपल अँड द प्लॅनेट.
ओके तुझे इनिशियली आय थिंक वेन यू स्टार्टेड अँड आफ्टर दॅट यू रिसिव्ड अ गुड रिस्पॉन्स एस्पेशली फ्रॉम दी वेंचर कॅपिटलिस्ट इन्व्हेस्टर्स शार्क टँक सारख्या ठिकाणी आय थिंक यू क्रिएटेड अ रेकॉर्ड आणि तुला जी इन्व्हेस्टमेंट मिळाली तर आत्तापर्यंतची जी तुझे जे एकंदर आहे त्याच्यात असे काही प्रॉब्लेम्स जसे मेजर आले किंवा काही फंडिंगचा प्रॉब्लेम आला किंवा अजून काही टेक्नॉलॉजिकल काही प्रॉब्लेम्स आले किंवा एन्व्हायरमेंटल काही क्लिअरन्सेस किंवा असे काही प्रॉब्लेम्स डिड यू फेस एनी ऑफ दोज प्रॉब्लेम्स? सर फर्मली बिलीव कुठलीही एंटरप्रेन्योरशिप कुठला स्टार्टअप विदाउट प्रॉब्लेम्स चॅलेंजेस शिवाय. आय विल नॉट टॉक अबाउट प्रॉब्लेम्स, आय विल टॉक एज अ चॅलेंज, बिकॉज चॅलेंज इज ओके समथिंग आय फील अ गुड वर्ड, बिकॉज देर इज वर्क समथिंग यस समथिंग इज ड्यू. बट द चॅलेंजेस खूप आलेत म्हणजे, आणि जर चॅलेंजेस नसतील मतलब मला असं वाटतं काहीतरी चुकतोय. आज पण चॅलेंजेस आहेत, काल पण होते आणि उद्या पण असणार आहेत, राईट? एज अ एंटरप्रेन्योर माय जॉब इज टू जस्ट बी ऑन ड्युटी अँड जस्ट सॉल्व एव्हरी सिंगल चॅलेंज अलॉन्ग विथ अ टीम टू टेक दिस कंपनी ऑन नेक्स्ट लेवल, राईट? टॉकिंग अबाउट फंडिंग रिलेटेड चॅलेंजेस, येस देर कधी मध्ये चॅलेंजेस होते, बट प्रत्येक वेळेला आय एम व्हेरी कॉन्फिडेंट, बिकॉज जेव्हा चॅलेंजेस येतात ऑटोमॅटिकली मला माहित होतं की पॉझिटिव्ह सोल्युशन त्यातनं काहीतरी निघतं. बट फ्रँकली ड्यू टू द गव्हर्नमेंट सपोर्ट, स्पेसिफिकली राईट पार्टनर सपोर्ट, वी आर एबल टू नॅव्हिगेट इच अँड इंडिव्हिज्युअल चॅलेंजेस अक्रॉस द फंडिंग. आम्हाला गव्हर्नमेंट ग्रांट्स भेटले, आम्हाला इक्विटी राऊंड भेटला, टेक्नॉलॉजी चॅलेंजेस पण आले. टेक्नॉलॉजी आज फर्मली बिलीव इन्क्रिमेंटल इनोव्हेशन, कधी 0 to 1 होत नाही, 0 to 0.1 होतं, 0.1 to 0.5 होतं, आणि असं करत 1 पर्यंत आपण पोहोचतो, राईट? तर इन्क्रिमेंटल इनोव्हेशन पर मी भर दिला. पीपल सेंटर्ड चॅलेंजेस नेहमी येत असतात, अप अँड डाऊन होत असतात. देन फाईन द इंटरनल एसओपी, राईट? 0 to 1 मध्ये मी जे बिल्डअप केलेले एसओपी सिस्टम प्रोसेसेस 1 to 10 मध्ये वर्कआउट होत नाही. 1 to 10 मध्ये त्यांची एक ओरिजिनल डिफरंट वेगळ्या पद्धतीने काम करावं लागतं. सो पेन तर आहे, अँड इट इज अ दिस पेन्स आय विल नॉट अबाउट चॅलेंज प्रॉब्लेम, आय विल दिस आर द पेन्स दॅट शोज यू आर गोइंग, यू आर ग्रोइंग, राईट? जेव्हा आपण जिमला जातो तेव्हा मसल टियर होतात, पेन होतं, राईट? ते गुड पेन नाही, ते आवडतं, तसं पेन पण एक असायला पाहिजे. जेव्हा गेन पेन नसेल तर डेफिनेटली काही गेन नाही आहे किंवा काही आपण नाही यस व्हेरी हा ट्रू पुढे नसणार आहोत. या या तू गव्हर्नमेंटचा सपोर्ट बद्दल बोललास आणि गव्हर्नमेंटचं तुला रेकग्निशन मिळालेलं आहे अनेक अवॉर्ड्स आणि हे मदत मिळालेली आहे तर ही गव्हर्नमेंटच्या दृष्टीने सुद्धा लोकल ॲज वेल ॲज स्टेट आणि सेंट्रल गव्हर्नमेंट यांच्या दृष्टीने सुद्धा ही जी समस्या आहे ही खूप महत्त्वाची आहे त्यामुळे ते स्वतः काही ते ही सिस्टीम किंवा हे अशी व्यवस्था प्रमोट करायचे प्रयत्न करतायत का किंवा त्यांच्याकडनं पुढे काही होत हेल्प येते का पुढे 100%. सो आय ऑलवेज कॉल पॅडकेअर इज बेबी ऑफ इकोसिस्टम. वी आर बेबी ऑफ गव्हर्नमेंट, वी आर बेबी ऑफ प्रायव्हेट ऑर्गनायझेशन, दे आर सपोर्टेड, वी आर बेबी ऑफ डिफरंट काइंड ऑफ फाउंडेशन, अँड वी आर एट एव्हरी ईच कॉर्नर स्टेज ऑफ द बिझनेस. वी हॅव आय पर्सनली गॉट अ चान्स टू इंटरॅक्ट विथ द पीपल लाईक यू अनंत सर, अँड वी आर आय गॉट अ गुड रिस्पॉन्स. तर गव्हर्नमेंट सोबत आपण तसं काम करतोय, पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन सोबत काम करतोय की कशा पद्धतीने या सिस्टीम्स इथे लावू शकतो, कम्युनिटी लेवलवर गव्हर्नमेंट सोबत कसं करू शकतो, पहिला पायलट कसा जगातला आपण कोलॅबरेटिव्हली सुरू करू शकतो. इमॅजिन मुंबई मधला सगळा सॅनिटरी कचरा कोणीतरी रिसायकल करत आहे, इट्स अमेझिंग, राईट? तर अशा पद्धतीने आपण एका स्केलवर, गव्हर्नमेंट एक स्केल घेऊन येते, आणि फ्रँकली ऍट गव्हर्नमेंट ॲज वेल इंडिव्हिज्युअल आयएएस ऑफिसर्स एव्हरी वन इज क्वाईट सपोर्टिव्ह, अँड अँड वी आर इन द गोल्डन एरा वेअर द ग्रोथ, वी आर एबल टू सी द ग्रोथ बिलीफ ऑफ द गव्हर्नमेंट आयएएस ऑफिसर्स इन टू द इंडिव्हिज्युअल एंटरप्रनर. दे आर बिलीविंग टू द आयडिया, दे आर टेकिंग अ रिस्क, दे आर बेटिंग ऑन द आयडियाज, राईट? रॅदर दॅन जस्ट आरओआय. अँड पाडकर इज अ ग्रेट एक्झाम्पल ऑफ दॅट. आम्हाला गव्हर्नमेंट कडनं जवळजवळ 3.5 करोड रुपये डिफरंट गव्हर्नमेंट ग्रांट, टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट ऍट वेगळ्या स्टेज मधून आले, पायलट टेस्टिंग साठी आले, व्हेरी गुड राईट? सो जर मला 2018 मध्ये गव्हर्नमेंट ग्रँट नसता भेटला, प्रोबेबली हे इनोव्हेशनच नसतं झालं, येस राईट? तू तर मगाशी जे प्रॉडक्ट्स दाखवले जे तू डेव्हलप केलेस हा रिसायकल प्रॉडक्ट्स आर दे अवेलेबल इन द मार्केट नाउ का ते अजून यायचे आहेत मार्केटमध्ये का नो, काय? मार्क पल्प पल्प प्लास्टिक प्रोडक्ट्स मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. जस्ट शो यू फ्यू थिंग्स.
So this is bag is also made from the recycled pads. ओके Then there is a di this is a probably आमची डायरी आहे, ही त्यापासून बनलेली आहे. Then this is स्वीट अफर्मेशन डेस्क आहे, ओ जे टेबलवर ओके ठेवतो, हे त्यापासून बनलेलं आहे. देन टास्क मॅनेजमेंट बोर्ड. सो ऑल दिस फ्यू प्रोडक्ट्स दॅट व्हॉट वी गिव बॅक टू अवर एक्झिस्टिंग क्लायंट्स. आय थिंक म्हणजे या खूप युजफुल प्रोडक्ट्स आहेत, चांगले आहेत, आणि आय थिंक द पीपल शुड टेक अ नोट ऑफ इट अँड स्टार्ट युटिलायझिंग दीज प्रोडक्ट्स. दॅट्स हाऊ इट कॅन प्रमोट द ओव्हरऑल कन्सेप्ट विच यू आर ट्राईंग टू प्रमोट. गोईंग एक्झॅक्टली. अहेड, अजून काय प्लॅन्स आहेत आणि वॉट यू इंटेंड टू डू याच फील्डमध्ये का अजून काही दुसरीकडे करायची प्लॅन्स आहेत? डेफिनेटली ऍज अ इंजिनियर माइंड इज ऑलवेज मंकी माइंड. खूप सारं करायची इच्छा असते, बट ऍज अ बिझनेस इज समथिंग आय एम व्हेरी फोकस्ड ऑन फ्यू थिंग्स. बिकॉज आमचं सोल्युशन फक्त रिजनल लेवलला नाही आहे, ते ग्लोबल लेवलवर जाऊ शकतो. How I can create a impact on 1.9 billion menstruators, right, on a monthly basis. That is our target. We have just had 10 lakhs women that what we are impacting. Sir, we are very focused, but yes, take care of Astana. Our backend like innovation, technology development cycle continuously आपली सुरू आहे. ओके बट अजिंक्य, तू जर मेन्शन केलं की यू आर वर्किंग ऑन अ व्हेरी व्हेरी नोबल कॉज आणि दिस इज अ वर्ल्ड प्रॉब्लेम, आणि या प्रॉब्लेमचं म्हणजे पुष्कळशा प्रमाणात सोल्युशन्स यू आर ट्राईंग टू वर्क आउट, यू हॅव वर्कड आउट समथिंग अँड यू आर कमिंग आउट विथ दॅट. सो इट्स डेफिनेटली गोईंग टू हेल्प यू नो ऑल दी इकनॉमीज, ऑल द गव्हर्नमेंट्स अँड यू नो दी पीपल अँड ऑल दॅट. सो इट्स डेफिनेटली ही तू खूप चांगलं असं काम केलेलं आहेस, आणि मुख्य म्हणजे असं एक कुठलं तरी नवीन क्षेत्र जे आहे त्या नवीन क्षेत्रात तू येऊन पडून हे सर्व केलेलं आहेस, आणि त्यात तू ते प्रचंड प्रमाणात असं यश मिळालेलं आहे जे इंटरनॅशनल एजन्सीजनी वगैरे हे रेकॉग्नाइज केलेलं आहे. तर नक्कीच हे मला वाटतं खूप अभिमानास्पद अशी गोष्ट आहे. आज तुझ्याशी इथे गप्पा मारून आणि तुला माझ्या जे काही लोक पाहतात किंवा ऐकतात त्यांच्यापर्यंत घेऊन जाण्यात आणि तुझं एकंदर ॲक्टिव्हिटीबद्दल तुझी ती सांगण्यात मला नक्कीच एक विशिष्ट असा आनंद झालेला आहे. सो आय थँक यू व्हेरी मच फॉर हॅव्हिंग स्पेंड सम टाईम विथ मी. आय नो यू आर अ व्हेरी बिझी मॅन, बट इन स्पाइट ऑफ दॅट व्हेरी व्हेरी टाईट अँड बिझी शेड्यूल यू हॅव कम हिअर टुडे टू स्पेंड सम टाईम विथ मी. Thank you very much, and we really enjoyed, and we wish you all the best, and I'm sure that you will come out with many, many such useful solution which will be very useful to the society at large. Thank you very much. Thank you for having me, sir. मंडळी, तुम्ही हे एका नवीन विषयाची तुम्हाला आज ओळख झाली आहे. कधी तुम्ही एखाद्या ऐकलं असेल पण इतक्या सविस्तर अशी माहिती ह्या तुम्हाला नक्कीच आज मिळाली असेल. अजिंक्यचं जे चांगलं काम आहे त्याबद्दल तुम्ही आज ऐकलं, आणि मला नक्की खात्री आहे की तुम्हाला हा आजचा जो कार्यक्रम आहे तो आवडला असेल. पुन्हा आपण भेटूया. तुम्हाला हा जर का आवडला असेल व्हिडिओ तर नक्कीच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा, आणि असेच माझ्या चॅनलवर जे नवीन नवीन इंटरव्ह्यूज होतात ते बघत राहा. थँक्यू व्हेरी मच.